गणपतीरायाच्या समोर नतमस्तक होऊन प्रसादाचं नारळ फोडलेलं आहे. आव्हान असं विषय असा आहे की मागच्या जो सरकार आहे त्या सरकारने शेतकऱ्यांकडे अजिबात बघितलेलं नाही आहे आणि शेतकऱ्यांचे भरपूर लाड भरपूर हाल या होता सगळ्यांचे होत आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आत्ता कुठेतरी सोयाबीन निघालं, सोयाबीनचा भाव 3200-3400 गेला आणि आत्ता पराठी निघाली तर गाठ्या आयात केल्या हो. त्याच्यामुळे हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारं सरकार आहे आणि त्या सरकारला आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या एकीने नक्कीच बाजूला करणार आहोत. आणि महाविकास मी बोलली आहे मुद्दे काय प्रचार काय, वास्तविकता आहे की शेतकऱ्यांचा हाल या ठिकाणी होतो आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि लाडकी बहीण म्हणता म्हणता ज्या बहिणीच्या शेती आहे किंवा जिचा नवरा शेतकरी आहे त्याचा हाल हे लोकं करतायत. आत्ता काल परवा परत गॅस 63 रुपयांनी वाढला, म्हणजे जी गोष्ट आपल्याला कमी पैशात मिळत होती ती तिपटीने आता मिळायला लागली. या सगळ्या गोष्टींचं जाण आहे. महाविकास आघाडी लोकसभेमध्ये व्यवस्थित त्यांनी परफॉर्म केलं आणि म्हणून त्यांना काही महिलांबद्दल फार जिव्हाळा अशातला भाग नाही आहे, पण ते मतं खेचायसाठी हे लोक हे सगळं करतायत. आपण तेलंगणामध्ये बघा किती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये पण ही योजना सुरू केली होती इलेक्शनपूर्ती आणि इलेक्शनपूर्ती केल्यानंतर इलेक्शनच्या काळामध्ये 100 बायांना देत होते तर आता फक्त 10 बायांना देत आहेत.